परिस्थिती होती म्हणजे काय समस्या होती? गाय म्हणजे कसं झालं, गाय जास्त वय झालेली माझी आहे. सगळ्यात वयस्कर आहे? किती वय येतात? 10 झाली. मग गाय काय आलं, 9व्या महिन्यात घासपांडली परवा, आणि पूर्ण तिला पायानं वगैरे चालावी लागेना. बसली होती का? बसली ती उठली पण त्रास व्हायला लागला, आणि लव वगैरे पाकची झाली. दूध 3 लिटर होतं. 3 लिटर तिथं आलं. मग ते मी चालू गेल्यावर का गाय पूर्ण अशी फ्रेश होती तिची झाली. साडेसहा सात लिटर वरती गेलं. 3 लिटर होऊन डायरेक्ट दुप्पट वाढ झाली दुधामध्ये. ओके. आणि होती तशी फ्रेश गाय झाली. ती मी युट्यूबवर बघतो सारखं, आणि युट्यूबवर मग ती मी नंबर काढला तुमचा. नंबरवर मी मग ते कौल घेतलं जाऊन मित्राकडे 1 किलो पहिला आणला. इलाज ट्रायलसाठी पहिला इलाज वापरला. 1 किलो आणलं पहिला इलाज केलं चालू. इलाज बघितल्यावर मग मी 5 किलो 2 वेळा परत तिथून ओके. मग त्यानंतर लांब लेवल मग मी मध्ये 100 किलो एकाच वेळी आणलं. 100 किलो तुम्ही ऑलरेडी घेतलं होतं एकदा. ओके. दूध व्यवसाय कधीपासून करताय? मी 20 वर्ष झालं. 20 वर्ष मला वाटते साहेब कधी जे आतापर्यंत जेवढी पण जे हाय लेवलची जी म्हणजे मिनरल मिक्सर आहे ती सगळी मी वापरेल. मी कुणा जर आकारला नाही मग त्यांच्यापेक्षा पण हे खतरनाक आहे. म्हणजे जास्त रिझल्ट आहे. रिझल्ट जबरदस्त. ज्या गायींना मस्टर्ड रिपीट सारखा मिळतं आता ह्या दिवसात व्हायला लागू पाहिजे. तो व्हायला लागतो जागेला थांबला. यांनी चालू केल्यावर जागेवर थांबला. मस्टर्ड काय अजून त्या 20 दिवसापासून अजिबात डॉक्टर पण इकडे नाही. डॉक्टर नाही अजिबात नाही. तर मग महिन्यातून डॉक्टरांना किती खर्च होतो आपला? आमचा मुलगा मेंटेनर असल्यामुळे करत होतो राहू लगेच. ओके. पण ते बंदच झालं ना. पूर्ण बंद केलं. पूर्णच बंद झालं. आणि परत आधी जी व्याय झालेली गाय कणी त्या गायीला मी घातलं तर त्या गायीची कास मागल्या वेळेपेक्षा जास्त झाली. फुगले जास्त. तिसरा दिवस आहे. जवळजवळ 7-7.5 लिटर वर आहे. 7.5 लिटर. ओके. ओके. हिसाब पूर्ण बंद केला. मेंडल पेक्चर वरनं घालायला लागत. उशाचे पैसे 10 दिवसाला मला 2200 रुपये लागले. 11 2 2200 रुपये. ते 2200 रुपये वाचलं. अधिक मेंडल मिक्सर आणि घालत होतो ना. म्हणजे 3000 रुपये खर्च होईल. तेच मी हेच पैसे जाऊ देत म्हणलं ना. या एकूण हिशेब तिथेच येऊन पडला. हो. आणि उलट क्वालिटी झाली ना. ओके. म्हणजे डॉक्टरांचा जो खर्च होणार होता तो पण वाचला. जनावरांच्या अंगावर ते झालं सगळं झालं. आणि त्याच पैशात हो. आणि वाढलेलं दूध. हा वाढलेलं दूध आपला बेनिफिट वाढला. फॅट फॅट कितीने वाढलं? किती बसत होतं? 4.0 असायचं तर 4.5 लेवल वाढला. म्हणजे 0.5 फॅट वाढलंय. मग त्याचा दर किती वाढला? जवळजवळ तुम्हाला 2 रुपयाने दर वाढला. 2 रुपये सरासरी. किती दूध जात आहे आपलं? 50 किलो. 50 लिटर दिवसा 100. म्हणजे तुमच्या 100 लिटर मागे 2 रुपये जरी वाढले लिटरला 200 रुपये जर रोजचे वाढले म्हणजे हा पण बेनिफिट आहे. ओके. नाही खाणं पिणं सुद्धा वाढलं जनावर. बरं जनावर जे चिडचिड करत होते मारामारी असं शांत आहे जनावर. शेणामध्ये काय महत्वाचं? शेणामध्ये जास्त बरं वास वगैरे नाही. शेण त्या जर गायीचं तरी शेण अजिबात म्हणजे कायमच पातळ 10 येतापासून ज्या वेळेवर म्हणजे वैदी वैरम जरी घातली तरी पण पातळ शेण टाकायची. अजिबात तिने बंदच केलं. पातळ शेण येत नाही पूर्ण. ओके. ठीक आहे. ओके. एवढा चांगला रिझल्ट. आता तुम्ही इथल्या काही लोकांना पण दिले होते? दिले. ओके. त्यांचे काय अनुभव आहेत? त्यांना पण तसं झालं. बऱ्याच जणांचं कुणाकुणाचं फॅट वाढलंय. बऱ्याच लोकांचा जे आणि थोडे जणांनी वापरले ते म्हणजे लहान वासराला कुणी वापरले त्यांचं वासराची वाढ फास्ट व्हायला. कुणी म्हणजे ज्याच्या आणि एक जणांना इथं वापरले त्याच्या गायीच्या दुधात म्हणजे व्याली आणि रक्त यालं. आणि ती गाय 2.5 लिटर वर होती. त्यानं ते चालू केलं. तिची गाय 6-6.5 लिटर वर परत गेली. आणि मृत्यू तशी होते. ती पण रिटर्न म्हणजे रिझल्ट 100% सगळ्यांना मिळतो. शंभर
मिल्कीच्या अर्धाचा फायदा म्हणजे की जेव्हा जनावर इकडे जर एकदा सदृढ राहते बरोबर इकडे तुमचं फॅटचे फॅट वाढते बरोबर वेळेत माझावर आला सगळं त्याचा म्हणजे जवळजवळ सगळा त्याला कव्हर करायला होते सगळ्या समस्यावरती एक काम करताय म्हणल्यावर मग काय गरज पडली आली बाकीच काय वापरायची गरज नाही मिनरल मिक्सर म्हणजे कसं शेवटी 150 रुपये 1,500 रुपये असलं किलोचं घालतो आम्ही साधं घालतो साधारण मग ते किती 1,500 रुपये जर किंवा 10-20 1,000 रुपये जर गेले तर आम्ही घुसा इकडे 2,200 रुपयेचा बंद केला लागणारं जे फीड आहे ते सुद्धा कमी लागते ओके आता चारा खाण्यामध्ये काय बदल वाटतोय का म्हणजे पहिले राखायचे आता राखत नाही असं काही फरक पडलाय फरक पडलाय राखत होती खायला लागला का सगळा चारा पूर्ण खायला लागला काय राखत नाही ओके ओके आता चिरंजीव स्वतः वेटरनरीची प्रॅक्टिस करतायत ओके सर आता कसं आहे काही जणांना वाटतं की आम्ही हे व्हिडिओ बनवतो जाणून बुजून रिझल्ट दाखवण्यासाठी मार्केटमध्ये आता तुम्हाला जे प्रोडक्टची मार्केटिंग करण्यासाठी करतात लोक आहे पण आता तुम्ही हे स्वतः वापरले स्वतःच्या गोठ्यामधला अनुभव आहे काय वाटतं तुम्हाला हे प्रोडक्ट बद्दल रिझल्ट भेटलेला चांगला वापरलाय त्याच्यापेक्षा रिझल्ट याचा टॉपमध्ये भेटतोय ओके आता आपलं मिल्क चार्जर जे आहे हे वैदिक आहे म्हणजे आयुर्वेदिक पावडर म्हणतो आपण याला हे बेस जो आहे ना याचा पचन संस्थेवरती आहे पचन संस्था सुधारल्यामुळे मग बाकीचे बेनिफिट दिसतात जसं की मग रक्तभिसरण संस्था सुधारते गायीची झालेली झीज भरून निघणं मग त्याच्यामध्ये रिपीट होण्याची समस्या मस्टेटिस सारखे आजार लंपे सारखे आजार अगदी इथंपर्यंत सगळ्यांना रिझल्ट भेटतात मेन याचा बेस एकच आहे की आपल्या गायीचं आरोग्य चांगलं झालं पाहिजे मग बाकी ती बरोबर सगळी स्वतःची संस्था जी आहे ती रिपीट चांगली करत असते वेटरनेरियन मध्ये प्रॅक्टिस मध्ये डॉक्टर कधीही व्हिजिटला आला तर पहिले अँटीबायोटिक कंपल्सरी वापरलं जातं बरोबर आहे मग त्याचे दुष्परिणाम भरपूर होतात जनावरांवरती किंवा मग ऑक्सिटोसिन सारखे इंजेक्शन असतील किंवा मग व्हिटॅमिन्सच्या गोळ्या असतील किंवा वेगवेगळे केमिकल्स असतील फॉस्फरस कॅल्शियम वाढवण्यासाठी आता तुमचं फॉस्फरस कॅल्शियम काय सुरू आहे का देणं काहीच नाही सुरू ओके म्हणजे संपूर्ण चाऱ्यामधून मिळतंय म्हणजे ती द्यायची गरज पडणार नाही जर पचन व्यवस्थित झालं तर नाही नक्की सर आता आपला अनुभव जबरदस्त आहे आपल्या आता लंपी झाली होती एका गायला तुमच्या तिला काय फरक वाटतोय म्हणजे तिला सूज आहे पायाला खाणं बिलं काही बंद नाही बदल नाही झाला दूध बंद नाही तिथं व्यवस्थित आहे एकदम व्यवस्थित पायाला एवढंच आहे बाकीचं काही तक्रार नाही ओके ओके चालेल याचं काय होत होतं अगोदर अंगावली सगळे केस जायला चालू झाले केस जायला चालू झाले होते मग याला आम्ही चार्ज सुरू केलंय मग काय आता काय झालं त्याला म्हणजे केस होती यायला लागली नवीन नवीन दिसतात आता सर नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा सागर बाबूराव खोत रान्ना चांदेकरवाडी तालुका राधानगरी ओके राधानगरी येतो राधानगरी तालुका ओके ओके आता तुम्ही मिल्क चार्जर वापरताय किती दिवसापासून वापरताय मागे 20 दिवस झाला 20 दिवस झाले ओके मागच्या गायीला वापरताय तुम्ही ओके काय परिस्थिती होती म्हणजे काय समस्या होती गाय म्हणजे कसं झालं गाय जास्त वय झालेली माझी आहे सगळ्यात वयस्कर आहे किती वय येताची 10 येतं झाली मग गाय काय आलं 9व्या महिन्यात घास पाडली परवा आणि पूर्ण तिला पायाला वगैरे चालावी लागली ना बसली होती का बसली ती उठली पण त्रास व्हायला लागला आणि लव वगैरे पाकची झाली दूध 3 लिटर होतं 3 लिटर तिथे मग ते मी चालू गेल्यावर कधी गाय पूर्ण अशी फ्रेश होती तशी झाली जवळ 6.5-7 लिटर वरती गेलं 3 लिटर होऊन डायरेक्ट दुप्पट वाढ झाली दुधामध्ये ओके आणि होती तशी फ्रेश गाय झाली आणि आता हा ओके म्हणजे माग 2-3 आता मागायला तिसऱ्या सगळे म्हणते त्याला ठीक ठीक आहे तुम्ही कसे वळकले वळले इकडे ती मी युट्यूबवर बघतो सारखं आणि युट्यूबवर मग तुम्ही नंबर काढला तुमचा नंबरवर मी मग ते कौल घेतलं जाऊन मित्राकडे 1 किलो पहिला आणला आणि इलाज ट्रायलसाठी पहिला इलाज वापर 1 किलो आणलं पहिला इलाज केलं चालू इथं रिझल्ट बघितल्यावर मग मी 5-5 किलो 2 घेऊया परत तिथून आणलं मग त्यानंतर लांब लेवल मग मी मधी 100 किलो 100 किलो तुम्ही ऑलरेडी घेतलं होतं एकदा ओके आता तुम्ही सर्व गोठ्याला वापरताय पूर्णपणे सगळ्यांना ओके
तर आता काय म्हणजे अनुभव काय वाटतो तुम्ही आता दूध व्यवसाय कधीपासून करताय? 20 वर्ष ओके. तुमच्या त्या अनुभवामध्ये आता तुम्ही मिल्क चार्जर वापर सुरू केल्यापासून काय काय बदल वाटतात? मला वाटते साहेब कधी जे आतापर्यंत जेवढी पण जे हाय लेवलची जी म्हणजे मिनरल मिक्सर आहे ती सगळी मी वापरेल, मी कुणाचा राखायला नाही शकत. हा मग त्यांच्यापेक्षा पण हे खतरनाक आहे, म्हणजे जास्त रिझल्ट आहे. रिझल्ट जबरदस्त. ज्या गायींना मस्टर्ड रिपीट सारखा मिळतं आता ह्या दिवसात व्हायला लागू पाहिजे, तो व्हायला लागतो जागेला थांबला. हे मी चालू केल्यावर जागेवर थांबला मस्टर्ड मस्टर्ड काय अजून त्या 20 दिवसापासून अजिबात डॉक्टर पण इकडे नाही. डॉक्टर नाही अजिबात नाही तर मग महिन्यातून डॉक्टरांना किती खर्च होतो आपला? आमचा मुलगा असल्यामुळे तो करतच होता लगेचच. ओके. पण ते बंदच झालं ना, पूर्ण बंद केलं. पूर्णच बंद झालं. आणि परत अधिक जी व्याय झालेली गाय कणी त्या गायीला मी घातलं तर त्या गायीची कास मागल्या वेळेपेक्षा ज्यादा झाली. फुगले जास्त. तिसरा दिवस आहे जवळजवळ 7-7.5 लिटर वर्ग आहे. 7.5 लिटर. ओके. आता याच्यामध्ये एक महत्वाची समस्या अशी असते की होणारा खर्च आणि मिळणारं जे उत्पादन आहे याच्यामध्ये किती तफावत झाली? केले माहिती काय घेतला खर्च थोडा तुमचा दर ज्यादा आहे. मी काय केले भुसा टोटल बंद केला. हा तेसाठी भुशात काही नाही आहे. भुसा पूर्ण बंद केला. मेंडल मिक्सर वरनं घालायला लागत भुशाचे पैसे 10 दिवसाला मला 2200 रुपये लागले. 11 2 2200 रुपये. ते 2200 रुपये वाचलं अधिक मेंडल मिक्सर आणि घालत होतो ना, म्हणजे 3000 रुपये खर्च होईल. तेच मी हेच पैसे जाऊ देत म्हणलं ना, एकूण एक हिशेब तिथं येऊन पडला हो. आणि उलट क्वालिटी झाली ना. ओके. म्हणजे डॉक्टरांचा जो खर्च होणार होता तो पण वाचला. जनावरांच्या अंगावर ते झालं सगळं झालं आणि त्याच पैशात हो. आणि वाढलेलं दूध. हा वाढलेलं दूध तो आपला बेनिफिट वाढला. फॅट कितीने वाढलं? किती बसत होता? 4-0 असेल तर 4-5 लेवलनं वाढला. म्हणजे 0.5 फॅट वाढलंय. मग त्याचा दर किती वाढला? जवळजवळ तुम्हाला 2 रुपयाने दर वाढला. 2 रुपये सरासरी. किती दूध जात आहे आपलं? 50 लिटर. 50 लिटर दिवसा 100 लिटर. दिवसा 100. म्हणजे तुमच्या 100 लिटर मागं 2 रुपये जरी वाढले लिटरला 200 रुपये जर रोजचे वाढले म्हणजे हा पण बेनिफिट आहे. ओके ओके. आणखी त्या जनावरांमध्ये वापरताना आणखी काय बदल वाटतोय का? नाही खाणं पिणं सुद्धा वाढलं जनावर. हा बरं. जनावर जे चिडचिड करत होते मारामारी असं शांत आहे जनावर. शेणामध्ये काय महत्वाचं? शेणामध्ये जास्त बरं वास वगैरे नाही. शेण त्या जर गायीचं तर शेण अजिबात म्हणजे कायमच पातळ 10 येतापासून ज्या वेळे म्हणजे वैदी वैरम जरी घातली तरी पण पातळ शेण टाकायचे. अजिबात तिने बंदच केलं. पातळ शेण येत नाही पूर्ण. ओके ठीक आहे. ओके. एवढा चांगला रिझल्ट आहे. रिझल्ट जबरदस्त भेटलेले आपल्याला. आता तुम्ही इथल्या काही लोकांना पण दिले होते? दिले. ओके. त्यांचे काय अनुभव आहेत? त्यांना पण तसं झालं. बऱ्याच जणांचं कुणाकुणाचं फॅट वाढलंय. हा बऱ्याच लोकांचा जे आणि थोडे जणांनी वापरले ते म्हणजे लहान वासराला कुणी वापरले त्यांचं वासराची वाढ फास्ट वाढल्या. हा कुणी म्हणजे ज्याच्या आणि एक जणांना इथं वापरले त्याच्या गायीच्या दुधात म्हणजे विळाली आणि रक्त यालं. हा आणि ती गाय 2.5 लिटर वर दूध केलं ते चालू केलं. तिची गाय 6-6.5 लिटर वर परत गेली आणि मृत्यू तशी होते. ती पण रिटर्न म्हणजे रिझल्ट 100% सगळ्यांना मिळतो. 100% त्यात अजिबात बदल. ओके. आता एकंदरीत जर सांगायचं झालं की दूध व्यवसाय आज जर तोट्यात जाण्याची काय कारण असतील तर त्याच्यामध्ये एक डॉक्टरांचा खर्च एक असतोय म्हणजे आरोग्य ढासाळ्यामुळे तो एक प्रॉब्लेम होतो आणि दुसरा फॅट SNF लागत नाही. आता तर शासनाने नियम काढलेला आहे 3-5-8-5 कंपल्सरी पाहिजे तर दर मिळणार आहे बरोबर. तर यासाठी आपला मिल्क चार्जरचा कसा फायदा होऊ शकतो? मिल्क चार्जरचा फायदा म्हणजे की बघा जनावर इकडे जर एकदर सदृढ राहते बरोबर इकडे तुमचं फॅटचे फॅट वाढते बरोबर. वेळेत माझ्यावर यायला सगळं त्याचा म्हणजे जवळजवळ सगळा त्याचा कव्हर करायला मध्ये सगळ्या समस्यावरती एक काम करताय. म्हणल्यावर मग काय गरज पडली आली बाकीच काय वापरायची गरज नाही. बरं मिनरल मिक्सर साठी तुमचा किती खर्च व्हायचा? मिनरल मिक्सर म्हणजे कसं शेवटी 150-600 रुपये असलं किलोचं घालत हो आम्ही. हा साधं घालत साधारण. मग ते किती 1500 रुपये जर किंवा 10 दिवसाला 1000 रुपये जर गेले तर आम्ही भुसा इकडे 2200 रुपयेचा बंद केला. म्हणजे लागणारं जे फीड आहे ते सुद्धा कमी लागते. ओके. आता चारा खाण्यामध्ये काय बदल वाटतोय का? म्हणजे पहिले राखायचे आता राखत नाही असं काय फरक पडलाय? फरक पडला. राखत होती खायला लागल्या सगळा चारा पूर्ण खायला लागला काय राखत नाही. ओके ओके. आता तुमचे चिरंजीव स्वतः वेटरनरीची प्रॅक्टिस करतायत? ओके. सर आता कसं आहे काही जणांना वाटतं की आम्ही हे व्हिडिओ बनवतो जाणून बुजून रिझल्ट दाखवण्यासाठी. मार्केटमध्ये आता तुम्हाला जे प्रोडक्टची मार्केटिंग करण्यासाठी करतात लोक आहे पण आता तुम्ही हे स्वतः वापरले स्वतःच्या गोठ्यामधला अनुभव आहे काय वाटतं तुम्हाला हे प्रोडक्ट बद्दल? रिझल्ट भेटलेला चांगला वापरलाय मी अग्रीमेंट वगैरे सगळं. हा त्याच्यापेक्षा रिझल्ट याचा टॉप मध्ये भेटतोय.
ओके आता आपलं मिल्क चार्जर जे आहे हे वैदिक आहे म्हणजे आयुर्वेदिक पावडर म्हणतो आपण याला. हे बेस जो आहे ना याचा पचन संस्थेवरती आहे. पचन संस्था सुधारल्यामुळे मग बाकीचे बेनिफिट दिसतात. जसं की मग रक्तभिसरण संस्था सुधारते, गायीची झालेली झीज भरून निघणं, मग त्याच्यामध्ये रिपीट होण्याची समस्या, मस्टेटिस सारखे आजार, लंपे सारखे आजार, अगदी इथंपर्यंत सगळ्यांना रिझल्ट भेटतात. मेन याचा बेस एकच आहे की आपल्या गायीचं आरोग्य चांगलं झालं पाहिजे, मग बाकी ती बरोबर सगळी स्वतःची संस्था जी आहे ती रिपीट चांगली करत असते. आता सर एक प्रश्न होता बाकी सगळ्या शेतकऱ्यांसाठी, वेटरनेरियन मध्ये प्रॅक्टिस मध्ये डॉक्टर कधी व्हिजिटला आला तर पहिले अँटीबायोटिक कंपल्सरी वापरलं जातं, बरोबर आहे? मग त्याचे दुष्परिणाम भरपूर होतात जनावरांवरती, किंवा मग ऑक्सिटोसिन सारखे इंजेक्शन असतील, किंवा मग व्हिटॅमिन्सच्या गोळ्या असतील, किंवा वेगवेगळे केमिकल्स असतील फॉस्फरस कॅल्शियम वाढवण्यासाठी. आता तुमचं फॉस्फरस कॅल्शियम काय सुरू आहे का देणं? काहीच नाही सुरू आहे. ओके, म्हणजे संपूर्ण चाऱ्यामधून मिळत आहे, म्हणजे ती द्यायची गरज पडणार नाही जर पचन व्यवस्थित झालं तर. नाही नक्की सर, आता आपला अनुभव जबरदस्त आहे. आपल्याकडे आता टोटल किती जनावर आहेत? 14. टोटल 14 आहेत. 14 च्या 14 जनावरांना आता तुमचं वापर सुरू आहे. ओके ओके. आता लंपी झाली होती एका गायला तुमच्या, तिला काय फरक वाटतोय? म्हणजे तिला सूग आहे पायाला, खाणं पिणं काही बंद नाही, बदल नाही झाला, दूध बंद नाही, व्यवस्थित आहे, एकदम व्यवस्थित चालू आहे पायाला, एवढंच आहे, बाकी नाही. ओके ओके चालेल. आता आपल्या भागामध्ये दूध व्यवसाय खूप जास्त प्रमाणामध्ये होतो आपल्याकडे जास्त. ओके, तर इथल्या भागातील जे दूध व्यावसायिक आहेत, गोठ्या ज्यांच्याकडे आहे, अशा लोकांना जर तुमच्याशी संपर्क करायचा असेल किंवा मिल्क चार्जर हवा असेल, मार्गदर्शन हवं असेल, तर तुमचा एक इथला पत्ता, नाव आणि नंबर सांगा ना. 93 नंबर माझा आहे, 93-25-04-27. ओके, आणि गाव चांदेकरवाडी, तालुका राजधानी. ओके, नाव आपलं? सागर बाबूराव कोळी. ओके, म्हणजे आपल्याशी संपर्क केला तर त्यांना मिल्क चार्जर आणि याच्याबद्दल माहिती मिळेल सगळे. ओके चालेल, धन्यवाद सर, खूप छान अनुभव, याचा नक्कीच आपल्या शेतकरी मित्रांना फायदा होईल.